अनुदान व बोंडअळीच्या रकमेत 33% कपात केलेले पैसे परत मिळावे यासह अनेक मागण्यांसाठी पारोळा एनरोल मतदारसंघाचे आमदार सतीश पाटील यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले. या उपोषणाला आरबीआयने देखील पाठिंबा दिलाय. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.